धुळे महानगरपालिकेच्या जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन महानगरपालिका ते वीर सावरकर पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर प्रदीप करपे यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध विकास कामे करण्यात येत असून मध्यंतरात पावसाळा आणि आचारसंहितेमुळे कामाची गती मंदावली होती. शहराच्या विविध भागातील विकास कामांचे कार्याध्यक्ष यापूर्वी झालेले असून यातील प्रत्यक्ष कामास सुरुवात होत आहे. यात जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन महानगरपालिका ते जुनी महानगरपालिका व तेथून सावरकर पुतळ्यापर्यंत 66 लाख रुपये खर्चाचा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर भगवान गवळी, सभागृह नेते राजेश पवार, माजी महापौर जयश्रीताई अहिराव, नगरसेवक युवराज पाटील, हिरामन गवळी आदी उपस्थित होते. नगरोत्थान या निधीमधून नवीन महानगरपालिका ते जुनी महानगरपालिका स्वस्तिक टाकीवरून छोट्या पुलापर्यंत 66 लाखाच्या रस्त्याचं भूमिपूजन आज आमच्या सर्व नगरसेवक माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार, भाजपचे नेते हिरामन अप्पा गवळी, माजी महापौर जयश्रीताई आयराव, नगरसेविका प्रतिभाताई, नगरसेविका पुष्पाताई, नगरसेवक रावसाहेब नांदरे, नगरसेवक बागुलसाहेब आजी आणि उपमहापौर भगवान अप्पा गवळी, माजी स्थायी समिती सभापती युवराज अण्णा यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या रस्त्याचं भूमिपूजन आणि सुरुवात झालेली आहे. हा रस्ता नगरोत्थान याच्यातून झालेला आहे आणि हा रस्ता अतिशय शहरातला महत्वाचा रस्ता आहे. ट्रॅफिक जास्त असल्यामुळे इथे या रस्त्याचं काम दिवसा करताना अडचणी तयार होतात म्हणून या रस्त्याचं काम रात्री केलं जातं. पण अक्कल शून्य विरोधक असं म्हणतात की रात्री का करता. अहो, तुमची सत्ता आहे, तुमचं राज्य आहे, कधी 1 रुपया निधी आणला या शहरासाठी आणि फुकट आंदोलन करून काय निधी येतो का? आंदोलन करायचं आणि विरोध करायचा याच्याशिवाय यांना काही समजत नाही. त्यांना तिथलं कुठलं काही नॉलेज नाही. काही काम करायचं प्रसिद्धीसाठी स्वतःच्या आपण त्यांना समजत नाही. लोक त्यांना किती नाव ठेवतात कुठसूट प्रसिद्धीसाठी आंदोलन करायचं. आंदोलन तर लहान मुलंही करू शकतात, मग काय निधी आणू शकतात का? यांची सत्ता असून यांचं सर्व राज्य असून 1 रुपया निधी आणायचा नाही, शहराचा विकास करायचा नाही, फक्त विरोध करायचा एवढंच यांचं काम आहे. आज आम्ही शहराच्या विकासासाठी अतिशय महत्वाच्या या शहराच्या रस्त्याची आज सुरुवात केलेली आहे आणि यापुढे शहरातले सर्व महत्वाचे रस्ते सुरू केले जातील.